नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण पाहणार आहोत 10 ऑगस्ट 2020 चालू घडामोडी आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही जीएसचा पोर्शन आहे तो देखील आपण इथे कव्हर करून घेत आहोत. बघा, लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला डे टू डे अपडेट मिळत जातील. लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी आजचा तुमचा प्रश्न आहे, अलीकडे नवीन नियंत्रक आणि महालेखापाल कॅग म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे असं तुम्हाला विचारलं आहे. आणि हा जो क्वेश्चन आहे तो प्रिव्हियस लेक्चरवरती आधारित आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं योग्य उत्तर जे आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि आजच्या सेशनमधला आपला पहिला प्रश्न आहे, कौकास 2020 युद्धाभ्यास कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे असं तुम्हाला विचारलं आहे. आणि तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 2, रशिया. बघा, रशियामध्ये कौकास 2020 हा युद्धाभ्यास आयोजित केला जाणार आहे, ज्याच्यामध्ये पाकिस्तान आणि चीनसह 18 देश सहभागी होणार आहेत. बघा, बरेच वेळेला परीक्षेमध्ये युद्धाभ्यासांबद्दल विचारलं जातं, तर भारताचे कोणत्या कोणत्या देशांसोबत युद्धाभ्यास होतात ते पाहूयात. आणि आता पाहूयात भारताचे युद्धाभ्यास. बघा, धर्मा गार्डियन जो आहे तो जपानसोबत होतो, नोमॅडिक एलिफंट जो आहे तो मंगोलियासोबत आहे, त्याच्यानंतर इमराइट मर्क्युरी जो आहे तो UK सोबत होतो आहे, अजय वॉरियर युनायटेड किंगडम, हिमालयन वॉरियर जो आहे तो युनायटेड किंगडमसोबतच होतो आहे, त्याच्यानंतर संप्रिती आहे बांगलादेशसोबत, हँड इन हँड चायनासोबत, इंद्रा जो आहे तो रशियासोबत होतो, युकेविन जो आहे तो मालदीवसोबत होतो आहे, त्याच्यानंतर सूर्यकिरण जो आहे तो नेपाळसोबत होतो आहे, त्याच्यानंतर बघा इथे शक्ती जो आहे तो फ्रान्ससोबत होतो आहे, मित्रशक्ती जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो श्रीलंकेसोबत होतो आहे, फक्त मैत्री जो आहे तो थायलंडबरोबर होतो आहे, गरुड शक्ती आहे तो इंडोनेशियासोबत होतो आहे, हरिमाऊ शक्ती आहे जो मलेशियासोबत होतो आहे. आता इथे बरेच वेळेला शक्ती असं प्रोनाऊन्सिएशन आलेलं आहे, तर तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, त्यामुळे लक्षात ठेवा शक्ती जो आहे तो फ्रान्ससोबत होतो आहे, मित्रशक्ती आहे तो श्रीलंकेसोबत होतो आहे, फक्त मैत्री जो आहे तो थायलंडसोबत होतो आहे, गरुड शक्ती जो आहे तो इंडोनेशियासोबत होतो आहे, आणि हरिमाऊ शक्ती जो आहे तो मलेशियासोबत होतो आहे. त्याच्यानंतर बघा, अल नागा ली जो आहे तो ओमानसोबत होतो आहे, आणि खंजर जो आहे तो किर्गिस्तानसोबत होतो आहे, सिनो इंडिया जो आहे तो चायनासोबत होतो आहे, बोल्ड कुरुक्षेत्र युद्धाभ्यास आहे तो सिंगापूरसोबत पार पाडला जातो आहे, प्रबल दोस्ती जो आहे तो कझाकिस्तानसोबत आहे, इम्बॅक्स म्यानमारसोबत आहे, आणि विनबॅक्स व्हिएतनामसोबत आहे. आणि त्याच्यानंतर बघा, US बरोबर बरेच आपले युद्धाभ्यास होत राहतात, तर शत्रुजीत जो आहे तो US बरोबर होतो, युद्धाभ्यास वज्रप्रहार आणि टायगर ट्रम्प हे जे 4 युद्धाभ्यास आहेत ते US सोबत होतात विद्यार्थी मित्रांनो. बघा, हे भारताचे सर्व युद्धाभ्यास जे आहेत हे इम्पॉर्टंट आहेत, जे परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात. आणि ही जर स्लाईड तुम्ही केअरफुली बघत असाल आणि लक्षात ठेवत असाल, तर परीक्षेमध्ये कोणताही युद्धाभ्यासावरती प्रश्न आला तर तो तुम्ही मिस नाही करणार विद्यार्थी मित्रांनो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑनलाईन वर्ग सुरू करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने नुकताच गुगलबरोबर करार केला आहे असं तुम्हाला विचारलं आहे. आणि तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 1, महाराष्ट्र. बघा, महाराष्ट्र राज्य सरकारने ऑनलाईन वर्ग सुरू करण्यासाठी नुकतंच गुगलबरोबर सहकार्य करार केलेला आहे. तर बघा, आता गुगलबद्दल आपण माहिती पाहूया. गुगलची जी स्थापना आहे ती 1998 झाली आहे, हेडक्वार्टर आहे कॅलिफोर्निया US येथे, संस्थापक आहेत लॅरी पेज आणि सर्जे ब्रेन, आणि त्याच्यानंतर CEO जे आहेत गुगलचे ते आपल्या भारतीय वंशाचे सुंदर पिचाई आहेत. बघा, गुगलने नुकतंच गुगल प्लस हे त्यांचं एक साईट होती ती बंद करून गुगल करंट्स या नावाने रिओपन केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर बघा, इथे महाराष्ट्राचा उल्लेख आला आहे, तर महाराष्ट्राबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन पाहूयात. आणि हे आहे मॅपमध्ये महाराष्ट्र, ज्याच्या शेजारील राज्य आहेत गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर बघा, महाराष्ट्राला जो राज्याचा दर्जा मिळाला तो मिळाला 1 मे 1960, राजधानी आहे मुंबई, उपराजधानी नागपूर, जिल्हे आहेत 36, राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री आहेत श्री उद्धव ठाकरे जे की शिवसेनेचे मेंबर आहेत, विधानसभेमध्ये 288, विधान परिषदेमध्ये 78, लोकसभेमध्ये 48 आणि राज्यसभेमध्ये 19 मेंबर आहेत महाराष्ट्राचे. त्याच्यानंतर बघा, भौगोलिक स्थिती जर बघायची झाली तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार महाराष्ट्राचा 15वा नंबर लागतो आणि त्याच यादीत केरळ पहिल्या क्रमांकावरती आहे. बघा, साक्षरता दर आहे महाराष्ट्राचा 82.34% इतका आणि लिंग गुणोत्तर आहे 929 दर हजारी पुरुषांमागे. भारताचा क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसरा क्रमांक, भारतामध्ये महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसरा क्रमांक लागतो, पहिल्या नंबरवरती राजस्थान आणि दुसऱ्या नंबरवरती मध्य प्रदेश आहे. लोकसंख्येच्या बाबतीत जर बघायचं झालं तर भारतामध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो, पहिल्या क्रमांकावरती उत्तर प्रदेश आहे
विद्यार्थी मित्रांनो, प्रमुख नद्या जर महाराष्ट्रामधला बघायचा झाला तर त्या आहेत गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी आणि पूर्णेचे खोरे, वर्धा आणि वैनगंगेचे खोरे. या नद्यांनी मिळून आपल्या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवलेलं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये बरेच व्याघ्र प्रकल्प आहेत, ते कोणते कोणते आहेत ते बघूया. बघा, मेळघाट व्याघ्र प्रकल्प जो आहे तो अमरावतीमध्ये आहे, ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर येथे आहे, पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूरमध्ये आहे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जो आहे तो सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आहे, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया येथे आहे आणि बोर व्याघ्र प्रकल्प वर्ध्यामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर महाराष्ट्रामध्ये बरीच अभयारण्य देखील आहेत, ती कोणती कोणती आहेत ते पाहूया. गौताळा ओटरमघाट अभयारण्य आहे, भीमाशंकर वन्यजीवी अभयारण्य आहे, बोर वन्यजीवी अभयारण्य, घोडजरी वन्यजीवी अभयारण्य, जायकवाडी आणि कर्नाळा ही जी आहेत आणि मायनी हे तीन आहेत ते पक्षी अभयारण्य आहेत, कोयना वन्यजीवी अभयारण्य आहे, त्याच्यानंतर मयुरेश्वर, फणसाड, राधानगरी, सागरेश्वर ही वन्यजीवी अभयारण्य आहेत आणि तुंगारेश्वर आणि यावल ही देखील वन्यजीवी अभयारण्य आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर बघा महाराष्ट्राबद्दल काही करंट अपडेट आहेत. महाराष्ट्र हे मोफत आरोग्य विमा पुरवणारे देशातील पहिलं राज्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश जे आहेत ते आहेत श्री दीपंकर दत्ता, ज्यांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे. नवीन मुख्य सचिव आहेत महाराष्ट्राचे श्री संजय कुमार आणि प्रोजेक्ट प्लॅटिना जो प्लाझ्मा थेरपीवरती डिपेंड आहे तो देखील महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. बघा, हेल्थकेअर ॲट सर्व्हिस ॲट युअर डोर स्टेप ही आरोग्यविषयक योजना देखील महाराष्ट्र सरकारने राबवलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. अलीकडे कोणत्या देशाने ताजिकिस्तानच्या अर्ध्या भागावर दावा केला आहे असं तुम्हाला विचारले आणि तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, तीन, चीन. बघा, चीनने अलीकडेच ताजिकिस्तानच्या अर्ध्या भागावर दावा केलेला आहे. याचं कारण असं आहे की चीनने मोठ्या प्रमाणात कर्ज दिलेलं आहे ताजिकिस्तानला, त्यामुळे चीनने जवळजवळ ताजिकिस्तानच्या 45% हिश्श्यावरती आपला दावा सांगितलेला आहे. आता इथे ताजिकिस्तानचा जर उल्लेख आलेला आहे तर हा आहे मॅपमध्ये ताजिकिस्तान, ज्याच्या शेजारील राज्य देश कोणते कोणते आहेत ते बघूया. बघा, पाकिस्तान, अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान आणि चीन हे त्याच्या शेजारील देश आहेत. त्याच्यानंतर बघा, ताजिकिस्तानची जी राजधानी आहे ती आहे दुशानबे, राष्ट्रपती आहेत इमोमाली रेहमान, पंतप्रधान आहेत कोखीर रासुल झोदा. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार 127वा नंबर लागतो ताजिकिस्तानचा. पहिल्या नंबरला नॉर्वे आहे आणि 189वा म्हणजेच लास्टला नायजेरिया येतो. विद्यार्थी मित्रांनो, आणि चलन आहे ताजिकिस्तानचं सोमोनी. आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. कोणत्या देशाने अलीकडेच शहीद भारतीय सैनिकांसाठी स्मारक बांधण्याची घोषणा केली आहे असं तुम्हाला विचारलं आणि तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, दोन, बांगलादेश. बघा, 1971ला ज्यावेळेस भारत पाकिस्तानचं युद्ध झालं त्यावेळी बांगलादेश पाकिस्तानपासून वेगळा झाला आणि त्या युद्धादरम्यान जे कोणी भारतीय सैनिक शहीद झालेले होते त्यांचं स्मारक बांधण्याची घोषणा बांगलादेश सरकारने केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणि हे आहे मॅपमध्ये बांगलादेश. तर बांगलादेशचं भारतीय नकाशाच्या दृष्टिकोनातून स्थान कुठे आहे ते पाहूयात. बघा, हे जे मॅपमध्ये तुम्हाला दिसतोय तो आहे बांगलादेशची ही भारताला लागलेली सीमा आहे. आणि भारतातील कोणत्या कोणत्या राज्यांची सीमा बांगलादेशला लागलेली आहे ते पाहूयात. बघा, त्रिपुरा, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल आणि मिझोरम ह्या राज्यांच्या सीमा ज्या आहेत त्या बांगलादेशला लागलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा, बांगलादेशची जी राजधानी आहे ती आहे ढाका, पंतप्रधान आहेत शेख हसीना, राष्ट्रपती आहेत अब्दुल हमीद, संसद जी जिथली आहे तिला जातीय संसद असं म्हटलं जातं आणि स्वातंत्र्य आत्ताच आपण बघितलं 1971ला मिळालं बांगलादेशला पाकिस्तानपासून. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार 135वा नंबर येतो आणि आपल्या भारताचा 129वा नंबर लागतो. त्याच्यानंतर बघा, चलन आहे बांगलादेशी टका. प्रमुख नद्या आहेत तिथल्या गंगा, गंगेलाच बांगलादेशमध्ये पद्मा या नावानं ओळखलं जातं आणि ब्रह्मपुत्रेला तिथे जमुना असं म्हटलं जातं आणि मेघना ह्या तिथल्या प्रमुख नद्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. 2021मध्ये ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धा कोणता देश आयोजित करेल असं तुम्हाला विचारलं आहे आणि तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, तीन, भारत. बघा, भारत 2021मध्ये जी ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे ते स्पर्धा आयोजित करणार आहे. आता ICCचा उल्लेख जर निघालेला आहे तर ICCबद्दल आपण माहिती पाहूयात. ICC म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, जिची स्थापना झालेली आहे 1909ला, हेडक्वार्टर आहे दुबई येथे, अध्यक्ष आहेत इम्रान ख्वाजा आणि CEO आहेत मनू सहानी.
आणि आजच्या सेशनमधला आपला लास्टचा क्वेश्चन आहे, नुकतीच CRPFचे नवीन महानिरीक्षक म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे असं तुम्हाला विचारले. आणि तुमचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 4, PS राणीपसे यांची CRPFचे महानिरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. बघा, CRPF जे खातं आहे ते गृहमंत्रालयाअंतर्गत चालणारं खातं आहे, ज्याची स्थापना 1939 झालेली आहे. हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली येथे. आणि काम काय आहे बघा, त्याचं कायदा व सुव्यवस्था आणि विद्रोह नियंत्रण करणे हे CRPFचं काम आहे विद्यार्थी मित्रांनो. लास्ट डे क्वेश्चन बघा, अलीकडे मनोज सिन्हा यांची नेमणूक कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून झाली आहे असं तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरमध्ये क्वेश्चन विचारलेला होता. आणि त्याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 2, जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे मनोज सिन्हा हे नवीन लेफ्टनंट गव्हर्नर आहेत. पूर्वीचे जे गव्हर्नर होते, लेफ्टनंट गव्हर्नर होते, गिरीशचंद्र मुर्मू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे मनोज सिन्हा यांची नवीन उपराज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आजचा आपला लेक्चर इथे संपत आहे विद्यार्थी मित्रांनो. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. त्याचबरोबर आज विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर, योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल अशी मला आशा आहे. आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा, जेणेकरून चॅनलचे कोणतेही नवीन अपडेट तुम्ही मिस करणार नाही. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.